So in the last lecture, we have seen the different types of human proteins which are produced by recombinant DNA technology. What are the different types of the proteins? What are their uses or to cure different types of the diseases, disorders, or we can say the human health problems. So in this lecture, we will start the next point of this topic, healthcare and the biotechnology. मागच्या याच्यामध्ये आपण याच्यामध्ये ह्युमन प्रोटीन्स जे आहेत जे रिकॉम्बिनंट डीएनएच्या सहाय्याने तयार केले जातात, कोणकोणत्या आजारावरती कोणता प्रोटीन आहे, कोणत्या आजाराला काय म्हणायचं, हे थोडस आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं होतं. आजच्या याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर हेल्थ केअर अँड बायोटेक्नॉलॉजी. हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? इट रेफर्स टू अ मेडिसिनल ऑर डायग्नोस्टिक प्रोडक्ट ऑर अ वॅक्सिन. Healthcare biotechnology, by means of use of biotechnological knowledge or biotechnological processes, we can use the different types of, or we can produce the different types of diagnostic products like the vaccine. आता या वॅक्सिनचं नाव तुम्ही बऱ्याच प्रमाणात भरपूर ठिकाणी आता सध्या ऐकलेलं असेल की एखाद्या रोगाचं आपल्याला पूर्णपणे नष्टच करायचं असेल किंवा तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये जर राहायचा असेल त्याच्यासाठीचं जे प्रोडक्ट आहे, मेडिसिनल प्रोडक्ट आहे ज्याला हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तयार केलं जातं, ते जे प्रोडक्ट आहे ते वॅक्सिन. दिस टेक्नॉलॉजी हॅज अ ट्रिमेंडस इम्पॅक्ट ऑन मीटिंग द नीड्स ऑफ द पेशंट्स. सो वी कॅन से दिस इज द ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी ऑर ऍडव्हान्स्ड प्रोडक्ट विच इज हॅव्हिंग अ मोर drastic impact, tremendous impact to meet the needs of the patients. एखाद्या आजारावरती लवकरात लवकर जर उपचार काढायचा असेल, त्याला लवकरात लवकर जर कंट्रोल करायचा असेल किंवा एन्व्हायरमेंट मधून त्याला एलिमिनेट जर करायचं असेल तर त्याच्यासाठीचा जो एकमेव पर्याय ते कुठला आहे? वॅक्सिन आहे. त्याच्यासाठी हे फार महत्वाची गोष्ट आहे. बायोटेक्नॉलॉजी ऑफर्स पेशंट्स अ व्हरायटी ऑफ न्यू सोल्युशन सच एज युनिक टार्गेटेड personalized therapeutic and diagnostic solutions for organ transplant, stem cell technology, genetic counseling, forensic medicine, gene probes, genetic fingerprinting and karyotyping are outcome of the biotechnology. So these are some of the processes, some of the technologies which was produced by the use or the by the application of the biotechnology. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत स्टेम सेल थेरपी जी आहे, कशाला म्हटलं होतं स्टेम सेल थेरपी, ही एक आपण असं म्हणू शकतो की फार अडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी ज्याला म्हणू शकतो. स्टेम सेल कशाला म्हणायचं? स्टेम सेल्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्यावेळेस फिटस जन्माला येतं, बाळ जन्माला येतं, त्यावेळेस त्याची आपल्या मराठीत ज्याला नाळ म्हटलं होतं ती नाळ प्रिझर्व करणं, ती नाळ म्हणजे स्टेम सेल्स आहेत, ते प्रिझर्व केलं जातात. आपल्या भारतामध्ये थोडस अजून याच्यामध्ये जागृती जास्त झालेली नाही, कारण बाकीच्या देशामध्ये जर बघितलं तर स्टेम सेल्स ज्या आहेत त्या स्टेम सेल्स प्रिझर्व केल्या जातात. फॉर एक्झाम्पल आता जो हे माईक टायसन आहे जो बॉक्सर होता, त्याला बरेचसे आजार, त्याच्यावरती रिकव्हरी जी केली गेली तिथे ह्या स्टेम सेल्स काय केलं जातं, ह्या स्टेम सेल ज्या आहेत त्या प्रिझर्व केल्या जातात आणि वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळ्या पद्धतीने त्या वापरल्या जातात. ही एक टेक्नॉलॉजी आहे. डीएनए फिंगर प्रिंटिंग आहे, जेनेटिक फिंगर प्रिंटिंग आहे, जीन प्रोब्स आहे, जेनेटिक काउन्सिलिंग आहे, ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, वेगवेगळे ऑर्गन जे आहेत, एखाद्याचा ऑर्गन डॅमेज झाला, हार्ट असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, तर हे ऑर्गन ट्रान्सप्लांट, ह्या सगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी किंवा याच्यामुळे त्या इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त जो आहे तो माणसावरती याचा उपयोग जो आहे तो केलेला जातो. नाऊ वी विल सी वन बाय वन द डिफरंट टाइप्स ऑफ दिस हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट. द फर्स्ट वन इज द ह्युमन इन्सुलिन. व्हॉट इज दॅट ह्युमन इन्सुलिन? इट इज अ पेप्टाइड हॉर्मोन प्रोड्युस्ड बाय बीटा सेल्स ऑफ आयसोलेट्स ऑफ द लँगरहॅन्स ऑफ द पॅनक्रियास. हा एक पार्ट आहे पॅनक्रियाज. कशामध्ये? आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज असतात. ह्या पॅनक्रियाज मधल्या ज्या बीटा सेल्स आहेत, कशाच्या बीटा सेल्स? परत पॅनक्रियाज मधला जो पार्ट आहे आयसोलेट्स ऑफ द लँगरहॅन्स, याच्यातून हा हॉर्मोन जो आहे ज्याच्यामध्ये पेप्टाइड हॉर्मोन म्हटलं जातं, हा पेप्टाइड हॉर्मोन जो आहे तो नॅचरली तयार केला जातो. बरोबर आहे. इट वॉज डिस्कवर्ड बाय सर एडवर्ड स्पेअरपी स्कॅफर व्हाइल स्टडींग द आयसोलेट्स ऑफ द लँगरहॅन्स. याचं जे संशोधन आहे, ह्याचं संशोधन या शास्त्रज्ञांना सुरुवातीला आढळून आलं कधी? ज्यावेळेस तो पॅनक्रियाजच्या
आयसलेटचा प्लॅन कर हॅन्सवरती स्टडी करत होता, त्यावेळेस त्याला हे इन्सुलिनचं जे आहे ते आढळलं. द पॅनक्रियाटिक आयसलेट्स ऑर द आयसलेट्स ऑफ द लँगर हॅन्स आर द रिजन्स ऑफ द पॅनक्रियास दॅट कंटेन इट्स एंडोक्राइन हॉर्मोन प्रोड्युसिंग सेल्स डिस्कवर्ड इन 1869 बाय जर्मन पॅथॉलॉजिकल एनाटॉमिस्ट पॉल लँगर हॅन्स. देअरफॉर द नेम टू दॅट ऑर्गन एज द लँगर हॅन्स सेल्स ऑर आयसलेट्स ऑफ द लँगर हॅन्स. द पॅनक्रियाटिक आयसलेट्स कॉन्स्टिट्यूट 1-2% ऑफ द पॅनक्रियास व्हॉल्यूम अँड रिसीव 10-15% ऑफ इट्स ब्लड फ्लो. हा जो आयसलेट्स ऑफ लँगर हॅन्स आहे, या लँगर हॅन्सचं संशोधन जे आहे किंवा पहिल्यांदा त्याचं जे काम आहे त्यानं कुठली पोझिशन आहे एंडोक्राईन जो काही पार्ट आहे त्याच्यामधला ज्या ठिकाणी हॉर्मोन प्रोड्यूस केले जातात त्या एंडोक्राईन सेल जे आहेत त्यातल्या त्या या आयसलेट्स ऑफ लँगर हॅन्स जो आहे ह्या सुरुवातीला पॉल लँगर हॅन्स या शास्त्रज्ञाने 1869 मध्ये ते हुडकून काढलं. म्हणून त्या सेल्सला काय म्हटलेलं आहे लँगर हॅन्स सेल्स म्हटलं. तो बराचसा पोर्शन पॅनक्रियाचा जो आहे तो कव्हर करतो. 1-2% जो व्हॉल्यूम आहे पॅनक्रियाचं दॅट कॉन्स्टिट्यूट द लँगर हॅन्स सेल्स अँड नियर अबाउट 10-15% ऑफ इट्स ब्लड फ्लो वॉज कॉन्स्टिट्यूटेड बाय द लँगर हॅन्स सेल. सो दिस इज फॉर इंट्रोडक्शन व्हॉट इज मीन बाय द लँगर हॅन्स सेल्स व्हाय इट इज नोन एज द लँगर हॅन्स सेल्स बट सो दॅट पर्टिक्युलर पोर्शन दिस मच पोर्शन इज फॉर युअर इंट्रोडक्शन. नाऊ वी विल कम टू द इन्सुलिन. इट इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल्स. मागच्या तासामध्ये याच्यावरती मी डिस्कस केलं होतं डायबेटिक डिसऑर्डर जे आहे त्याच्यासाठी रिकॉम्बिनंट प्रोटीन कोणता होतं तर हा इन्सुलिन आहे. काय करतो हा इन्सुलिन, शरीरातलं जे काही ब्लड आहे त्या रक्तामधली जी साखर आहे त्या साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हा इन्सुलिन करतो. इट कंट्रोल्स द ब्लड शुगर लेवल्स. ते कमी ठेवायचं, जास्त ठेवायचं, ऑप्टिमम ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी जे कंट्रोल करतो तो हा इन्सुलिन नावाचा प्रोटीन जो लँगर हॅन्स सेल्स जे आहेत पॅनक्रियाचा त्या ठिकाणी तो तयार केला जातो. हॅक्युरा अँड को वर्कर्स केमिकली सिंथेसाइज्ड डीएनए सिक्वेन्सिंग ऑफ इन्सुलिन फॉर टू चेन्स ए अँड बी अँड सेपरेटली इन्सर्टेड इन टू टू PBR320T प्लास्मिड वेक्टर्स. नाउ द ऍक्च्युअल functioning or we can say actually processing of this insulin was discovered or the work was carried out by the scientist Hakura and his co-workers. ह्या शास्त्रज्ञांनी सुरुवातीला 1977 मध्ये हा जो इन्सुलिन प्रोटीन आहे दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये कशाच्या PBR320 प्लास्मिड जो आहे ह्या प्लास्मिड वेक्टर वर त्याचा रिसर्च जो आहे तो चालू केला. इन्सुलिन प्रोडक्शन बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इज डेसिग्नेटेड बाय गिल्बर्ट विलोको मार्कोफ इन 1978. त्याच्यावरती परत अजून संशोधन जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात तयार केलं. द जीन्स आर इन्सर्टेड बाय द साइड ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइड जीन्स ऑफ द प्लास्मिड. नाउ द ऍक्च्युअल फंक्शनिंग ऑफ दिस इन्सुलिन वॉज discovered by number of the scientists, group of the scientists. They inserted the gene of this insulin into the plasmid where the position near the beta galactosidase gene. याच्या शेजारी प्लास्मिड मध्ये जे काही जीन्स आहेत त्या जीन्स मधला बीटा गॅलॅक्टोसाइडेज जो जीन आहे त्याच्या शेजारी हा जीन त्या ठिकाणी इन्सर्ट केला. द रिकॉम्बिनंट प्लास्मिड्स वेअर देन सेपरेटली ट्रान्सफॉर्म्ड इंटू इसरेशिया कोलाय होस्ट. Now this plasmid by the process of recombinant DNA technology was inserted in the host. The host which is used is Escherichia coli. In that Escherichia coli, the recombinant DNA along with the insulin gene was inserted into the Escherichia coli host. The host produced penicillinase plus pre-pro-insulin. The host काय करतो हा पेनिसिलिनेज एन्झाइम जो आहे तो त्याच्या त्याच्या फंक्शनने तो तयार केला. पण ऍडिशन टू दॅट तो प्री प्रो इन्सुलिन जो आहे तो पण तो तयार करायला. याच्यामुळे काय लक्षात येतं की तो जो आहे तो त्या ठिकाणी जो जीन इन्सर्ट केला तो जीन जो आहे तो फक्त काय तयार करू शकतो इन्सुलिन तयार करू शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय. इन्सुलिन इज लेटर सेपरेटेड बाय ट्रिप्सिन रेगमेंट. नाउ दिस इन्सुलिन कॅन बी सेपरेटेड आयसोलेटेड अँड दॅट कॅन बी मार्केटेड.
So this is all about the first product which was produced in the healthcare biotechnology by the process of recombinant DNA technology. In the same way, we have to see the different types of the products which are produced by this biotechnological process. That we will see in the next lecture.